कमांडो है हम कमांडो। वेगळं दिसतोय काहीतरी बाहेरच्या ग्रहावरून आल्यासारखं दिसायला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत आपल्या भारताची देवभूमी समजली जाणाऱ्या हिमाचल प्रदेशमध्ये। मित्रांनो, हिमाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर मी आत्ता आलो आहेत न्यू कुफरी या ठिकाणी, आणि या न्यू कुफरीमध्ये मी पाहू शकताय 2-3 दिवसापूर्वीच मस्त स्टोन फ्लो झालेलं दिसतोय, आणि मस्तपैकी सगळीकडे पांढरं शुभ्र वातावरण आता निर्माण झालेलं आहे। पण आत्ता आपण महत्त्वाचं न्यू कुफरीला आल्यानंतर महत्त्वाचं ॲडव्हेंचर जे आहे स्पोर्ट ॲडव्हेंचर ते आपल्याला पाहायला जायचं। चला तर खेळ आहे आणि कुठले आपण ॲडव्हेंचर करू शकतो ते आपल्याला पाहायचं आहे। चलो एडवेंचर रिजॉर्ट में आप लोगों का एंट्री फ्री है जो रहता है 250 पर पर्सन। बाकी अगर आप लोगों ने कोई भी एक्टिविटीज लेनी है उसके लिए आप लोगों ने यहाँ पर पे करना है। एक बार आप लोगों ने समझ लेना है, एडवेंचर एक्टिविटीज है अलग अलग पैकेजेस रहते हैं। सबसे पहले आ जाता है इंडोर गेम्स, ये नॉर्मल एक्टिविटीज रहती है, चलने फिरने बैठने वाली, हर एज ग्रुप इंजॉय कर सकता है इंडोर गेम्स। सबसे पहले इसमें आ जाता है 5D सिनेमा, विजुअल इफेक्ट शो रहेगा, इफेक्ट्स फील होंगे आपको इसमें, मूविंग चेयर रहेगी, स्मैश कार है, टक्कर वाली कार रहती है, हॉन्टेड हाउस है, स्कैरी हाउस, 6-7 रूम में बना हुआ ये हाउस है, आपको वॉक करते हुए क्रॉस करना है। इसके बाद आ जाता है मिरर मेज, इनफाइनाइट रूम, टनल राइड। ये तीनों एक्टिविटीज एक दूसरे से कनेक्टेड है, लाइट एंड मिरर इफेक्ट वाली एक्टिविटीज रहती है, पजल टाइप एक्टिविटीज। इंडोर गेम्स की ये पूरी एक्टिविटीज का पैकेज है 800 रुपीज पर हेड। अदर एक्टिविटीज रहती है एडवेंचर। आउटडोर गेम्स आ जाती है, ये है स्विंग्स वाला पैकेज। फर्स्ट आ जाता है इसमें स्विंग इट, मिनी रोलर कोस्टर और कोलंबस राइड रहती है स्विंग इट। स्काई स्विंगर यहाँ का मेन अट्रैक्शन रहता है, 110 फीट का ये टावर है, स्विंग आपको 70-80 फीट तक ऊपर लेकर जाएगा। 2x2 सीटर रहता है, दो दो करके साथ में बैठ सकते हो। वैली व्यू के लिए लगाया, स्लो चलेगा, प्रॉपर आपको वैली का व्यू करवाएगा। अगर आप सेपरेट लेते हो टोटल कॉस्ट बन जाती है इसकी 3500 पर है, उसमें 1000 रुपीज का डिस्काउंट रहता है। 2500 पर हेड में इंडोर गेम्स, आउटडोर के ये 4 स्विंग्स, गो कार्टिंग, जिपलाइन, एडवेंचर, ये सारा कवर हो जाता है, जिसमें कि ये 3 स्विंग्स आपके अनलिमिटेड टाइम रहते हैं, बाकी सारी एक्टिविटी सिंगल टाइम रहती है। आता ते जे प्लॅन त्यांनी सांगितले जे पॅकेज सांगितले ते पॅकेज म्हणजे तुम्ही कुठलंही पॅकेज घेऊ शकताय। मी आता 2500 रुपयाचं पॅकेज घेतलं आहे, ज्या पॅकेजमध्ये तुम्हाला सगळ्या ॲक्टिव्हिटी यामध्ये करता येणार आहे। चला तर आपण सगळ्या ॲक्टिव्हिटी करणार आहे, पण त्याला काही 2-3 ॲक्टिव्हिटी सोडून, कारण मला त्याची खूप भीती वाटते, पण जेवढ्या मला तुम्हाला दाखवत आहे तेवढे मी तुम्हाला दाखवतो। चलो तर मित्रांनो, आता आपण ॲडव्हेंचर पार्कमध्ये एंट्री केलेली आहे, आणि तुम्ही बघू शकताय ह्या ॲडव्हेंचर रिसॉर्टमध्ये तुम्हाला विविध वेगवेगळे हाय जम्पचे सगळे खेळ दिसतात आहे। परंतु याच्यातले काही जे ॲडव्हेंचर आहे ते मी काही करणार नाही आहे, कारण की खूप भीती वाटते आहे। आपण पहिले सुरुवात करूया पहिले इनडोर गेमपासून, आणि इनडोर गेमनंतर आपण दुसरे जे आउटडोर गेम आहे ते बघूया। चलो, आणि तुम्ही जर एक बरोबर जर तुम्ही पॅकेज घेतले 2500 रुपये तर ते परवडतात, कारण की जर एक्स्ट्रा पॅकेज घेतले तर 700-800 एका गेमची किंमत आहे, त्यामुळे ते आपल्याला काय कॉस्टली जातं। त्यामुळे पॅकेजमध्येच घ्या, म्हणजे 2500 रुपयात सगळे गेम, सगळे रिसॉर्टमध्ये जेवढे गेम आहे तेवढे सगळे। बरं, तर या ठिकाणी दिसतो आहे तसं ड्रेस घालून यायचे तिथून पैसे घ्यायचे। अरे घाल ना तेव्हा। मित्रांनो, ह्या पार्कचं सुद्धा आपण तिकीट काढलं आहे बरं का, पण चालू झालेलं नाही, त्यामुळे आपण हो एकच नंबर हे बघा हे का मस्त छान नाही काढून देत हो का फोटो नाही काढला शूटिंग का फोटो का नाही काढून देत। हिमाचल प्रदेशची जी संस्कृती आहे ती संस्कृती सुद्धा तुम्ही आपल्या पेहरावामध्ये घालून पसतो की फोटोशूट करू शकताय, असे अनेक गोष्टी तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकताय। तर मित्रांनो, आत्ता आपली ॲडव्हेंचरमधलं पहिलं ॲडव्हेंचर आपल्याला जे करायचं आहे ते करायचं आहे जीप लाईन। तुम्ही बघू शकताय ही जीप लाईन आहे, आणि हे जीप लाईनला अरे घसरते उपरचे आणि का घ्या हा याला गाडी पाहिजे सोडवायला त्यांनी
तर मित्रांनो आपल्याला वरती चालत जायचंय, वरती चालत जाऊन मग वरने यायचं. तर मित्रांनो बघू शकताय तुम्ही खालच्या बाजूला सगळा आणि सगळा बर्फ आहे. आणि विशेष म्हणजे फेब्रुवारीचा महिना चालू आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्नोफॉल होत असतो आणि ह्याचाच आनंद आपल्याला आता घ्यायचा आहे. चलो वरती येता येतच दमलोय निम्मा, वरती येता येतच दमलोय. काय लिहित झालं म्हणून का हो चांगलं पॅक करू म्हणा बाबा. अच्छा पॅक करो, मेरा वजन बहुत है वो पेट के कारण वो फूल जाएगा ऊपर. हाँ इसको होल्ड करना है, हाँ ऊपर टच नहीं करना. ओके अंदर से लो इसको. हाँ बैठ जाओ. हाँ रेडी रेडी चलो. हाँ छोड़ो एकदम मजा. हेलो चलिए सर स्टेप दीजिए ऊपर, एक स्टेप और आ जाओ नीचे. आ जाओ नेक्स्ट टाइम एकदम मस्त एंजॉय. ओके छोडू क्या. हां चालू दो. तर मित्रांनो आता दुसरे ॲडव्हेंचर चालू आहे. हे बघा ह्या कपलिंगने आपण आता वर चाललो आहे. इंकी चिक्की आता वर जायचं आहे का. इसको पकडू घ्या. चली आगे सगळे एका पाठोपाठ आहे का. कोण राहिले लय राहिले ते वरतीच राहिले अजून. हा इसको पकड के जाने का क्या. इसको पकड के मित्रांना आता आपल्याला याच्यातनं जायचंय. हे जरा मला जरा कोवतीच्या बाहेरच वाटायला लागले. इसमें डालने का लकडी में पायर लकडी में डाल के जाने का तो आसानी फिर. चलो तर मित्रांनो आता आपण इथून जाऊया. हा बाबू आहे सोपं आहे. तर मित्रांनो आता आपण हा ना ते मला तर वाटलं यांना धरून जायचं का काय. आहे सोपं म्हणजे हातगार असल्यामुळे जरा येत होते. पोचलो दोन नंबर लय मारे काय तुमचे. चलो मित्रांनो आत्ता आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे आणि आपल्या आता हे इकडले जे ॲडव्हेंचर दिसतात ते आपले थोडेसे राहिलेले आहे. तर ठीक आहे ते तुम्ही आनंद पूर्ण करा, मी तर काही करत नाही आहे. कारण की हात थंडीने हात पार काकोडतील आलेत त्यामुळे धरता येत नाही पकडता येत नाही आहे. कान अख्खे गार पाडल्यात. मित्रांनो ही राईट्स आहे, ही राईट्स मी काही घेणार नाही आहे. माझ्या पोटामध्ये गोळा येतो हे राईट्स म्हणलं. इंजिन इंजिन राईट्स आहे का. नाही ना ते राईट्स आहे इंजिन का.
एक तो ये है, फिर आपको जिप लाइन है। जिप लाइन क्या? ये वाले हो ना, वो डर लगा नीचे, वो है ना गाड़ी का सुनो। लहान मुलांसाठी या राईड्स आहे, तुम्ही लहान मुलांना या राईड देऊ शकतात। तिथे एक आहे, ज्या मोठ्या राईड्स आहे त्या मला काही घ्यायचे नाही आहे। अक्षरशः पोटामध्ये गोळा येतो आहे, त्यामुळे ते घेत नाही आहे। आता मग खालची राईड घ्यायला चाललं आहे। ही एक राईड्स आहे, तर आता पुढची बघूया आपण। थोडंसं ऊन आलंय ना, ऊन आल्यामुळे जरा व्यवस्थित झाले। करायचं कार्टिंग, बघूया कार्टिंग मध्ये। अरे आहे की दोघांची सूचना? हे दोघांची आहे। बघू, मी सिंगल तिकीट काढलं त्यामुळे सिंगलच करायचं। हा, डबल सिंगल जी? डबल डबल आगे नक्की घ्या तुम्ही, एकदम मस्त राईड्स आहे। कसं वाटलं? एकच नंबर राईट आहे। घ्या 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 सगळ्यांनी। मित्रांनो, आता आपण ते झाल्यानंतर तुम्ही या बाजूला छोटी छोटी दुकानं बघू शकताय। त्या दुकानामध्ये तुम्ही या ठिकाणचे जे नॅचरल प्रॉडक्ट आहे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। असे अनेक दुकानं आहे या ठिकाणी, तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या ठिकाणी खरेदी करू शकताय। हे पार्कमध्ये आहे, जाऊ का तिथं? चल येतो जाऊन, थोडं हळू हळू फिरवित, जास्त जोरात नाही फिरवित ते। हां, पाण्यामध्ये भीती वाटते पण जातो जरा। आता हे पळणा हो, आता कसं सुरुवात हळूहळू करतात, नंतर काय माहिती काय होतं। हवं आहे वरती चाललंय बरं का। मला तर खरंच भीती वाटते, खूप दिवस होतो बसलो या पाण्यात। ऊपर जा रहा है, देखो माउंटेन व्यू दिख रहा है सब, माउंटेन व्यू। ए जोरा से करे, आहा आसमान छू रहे, आसमान। अरे पलवी तो आज आंगला का है, हा बगित का खाली कितनी उंच है। चांगलं पळू द्या दादा, त्या पुढच्या याच्यात जायचं आहे। तिथून खरं उंचावरती आलो ना, खालचा सगळ्यांना जरा एकच नंबर दिसतो आहे। बर्फ बिर्फ सगळं, हवा खूप गार आहे, थंड थंड हवा। ॲडव्हेंचर पार्क, कुर्फी कुर्फी, ज्याच्यामध्ये जे फिरवतात ते खूप स्पीडने फिरवतात। इथं वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि उंचावर असल्यामुळे इथलं जे स्पीड आहे ते कमी आहे, आणि त्यामुळे जरा बरं वाटतं आहे माझ्यासारख्याला। त्यामुळं काय
भीती वाटत नाही जास्त, त्यामुळे कुणी पण बसू शकते. मला सोड, खाली उतरा खाली उतरा खाली उतरा खाली उतरा. बस 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 बस. टिंगल केली. ओ टिंगल. पाळणा आला, पाळणा आला. चल सुष्मित, चल पुढं. करू ना ते नको, त्याच्यात मला जे वाटते ते नाही करायचं, हेच करतो. थ्री डी शोला पण जायचंय. चला बघू आता इथला इथला एक्सपिरियन्स घेऊ. सुष्मे काय होते खाणार गाय मेरा अंदर. अहो अरे बघा पॅक बांधतो तुया. मला काहीच गेले मी. हां रेडी. हां पहिला जातो पहिला. जम्पिंग घेतलंय पण पहिल्यांदा जो झटका दिला त्याच्यामधला एक्सपिरियन्स हा वेगळा आहे. परंतु मणक्याला खूप जोरात झटका बसला त्याने, त्यामुळे मी दुसरा काही घेतला नाही. शेवट आपली माघार घेतलेली कधी पण चांगली. जान सलामत, बाकी कुछ नाही. आता हे पण या ठिकाणी आहे पण इथं पण मी घेणार नाही, कारण की इथलं जे स्पीड आहे ते खूप आहे आणि जे स्पीड आहे ते मला जमणारं नाही, त्यामुळे आपली माघार घेतलेली आहे याला पण. आपण पण तुमच्याकडं जर असन काय म्हणतो जिगर तर नक्कीच तुम्ही ही राईड घेऊ शकता. मोबाईल राहू दे, मोबाईल राहू दे. अगं येतो मी जाऊन. चल मित्रांनो इधरचे जाणे का सुरुवात. तर मित्रांनो आता मिररमधून चाललो आहे आपण. हे बघा मिरर. अरे बापरे, अरे धडकलो. अरे हे बघू शकताय, हे सगळीकडे मिरर आहे. जायचं आहे कुठून तेच कळा ना. हां अरे बापरे, इथं भेटला आहे रोड. आता हा एक भेटला आहे. लाईट बंद चालू होते ते सगळ्या, त्यामुळे काही कळत नाही कुठं जायचं. अरे ओ चुकलो का काय. अरे यार ओ यार चुकलो चुकलो चुकलो. हो हा हा फायनली निघालोय बाहेर. आता आपण दुसऱ्या याच्यामध्ये आलो. हे बघा मित्रांनो एकदम जबरदस्त आहे, हे बघू शकताय सगळं मिररमध्ये नाद. हा आता आपण दुसरीकडे चाललो टनलमध्ये. हे बघा टनल बघू शकताय, हा टनल आहे. त्या टनलमधनं जायचं आहे आपल्याला. हे असं आपण टनलमधनं जाऊ शकतो. गोल गोल फिरतंय, गोल गोल. हा बघू शकताय कसं आहे नाद, मस्त आहे. ॲडव्हेंचर पार्कमध्ये आणि थोडंसं हलतं आहे, त्यामुळे असा भास होतो की आपल्याला पडतंय का काय असं वाटतं इथं. पण तसं काही नाही आहे, काय पडणार विणणार नाही आहे. इथून आपण तुम्ही बाहेर यायचं आहे, बाहेर नंतर आउट आहे. आता आपण नेक्स्ट. मित्रांनो त्या गेमनंतर आता झालं आपण इनडोअर ॲक्टिव्हिटीमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला फायडे सिनेमा आहे, परत समस्कार आहे, हंटेड हाऊस आहे, म्हणजे भूतबांगला आहे, मून वॉकर आहे, पेंट बॉल शूटिंग आहे, असे अनेक आर्चरी ही गेम आहे. आता आपण खाली जाऊ. तुम्ही थ्री डी सिनेमाचा सुद्धा एन्जॉय घेऊ शकताय. कसं दिसतोय, वेगळं दिसतोय काहीतरी, बाहेरच्या ग्रहावरनं आल्यासारखं दिसायला.
अरे बाप रे ना मित्रांनो, फायनली आपण सगळ्याच गेम खेळलेलो आहे. भूतबंगला खूप डेंजर होता, एकटाच होतो त्यामुळे पटकेने पटकेने बाहेर पळून आलो. दुसरं बरोबर असतं जरा दम नाही गावर, सुद्धा तू एकटी पण नाही जाऊ शकत. मला जायचं गेलेच नाही ना. आता आपण अजून काय राहिलं का बघू. मला तर शक्य वाटतंय नाही राहिलेलं, आणि जे राहिले ते मला काही जास्त करायची इच्छा नाही आहे. त्यामुळे तुम्ही घाबरून करत नाही, ते घाबरून इच्छा नाही, घाबरून करत नाही, इच्छा ही सगळ्यांची असते. नाही नाही तसं नाही आहे, ते उंच जात आहे त्यामुळे नाही आपल्याला जमणार. त्यामुळं जे जमणार नाही ते करायचं नाही. तुम्ही आजूबाजूला दुकानं आहे, त्या दुकानामध्ये तुम्हाला जर काय घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता. आपण अशाच एक दोन दुकानामध्ये बघूया. सगळ्या सोप्या सोप्या राईट घेतलेलं आहे, अवघड राईट तसं सोडून दिलेलं आहे. सोप्या तर सोप्या, पण तुम्हाला करायचं तुम्ही करू शकताय. इंडोर जे डेकोरेशन आहे घरामध्ये, जर आपल्याला काय आर्टिफिशियल काय लागायचं असेल तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. चला आपण बघूया या ठिकाणी पण कसं. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला हँडमेड गोष्टी ज्या बघायला भेटन, ज्या लाकडापासून बनवलेल्या आहे अशा अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात. तुम्ही घेऊ शकू शकतात. खूप छान छान अशा आर्टिफिशियल आणि छान अशा गोष्टी आहे ज्या तुम्ही या ठिकाणी घेऊ शकताय. मस्त एकदा जाता जाता भेट देऊन जा. जे तुम्हाला लागतंय ते तुम्ही नक्की या ठिकाणावरनं घ्या. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा आपला ॲडव्हेंचर रिसॉर्टचा हा व्हिडिओ. कुर्फीमध्ये आल्यानंतर तुम्ही या रिसॉर्टला नक्की भेट द्या, कारण की तुम्ही तुमच्या लहान मुलांसोबत
आणि स्वतःसुद्धा खूप एन्जॉय करू शकतात असा हा रिसॉर्ट आहे. तर नक्कीच या रिसॉर्टला भेट द्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की मला कळवा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आणि आपल्या या शिमला मनालीच्या या सर्व सिरीजचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.